दिग्रसेते भव्य शुभारंभ जगदंबा टाइल्स। दिग्रस शहरात नव्याने जगदंबा टाइल्स शोरूमचा शुभारंभ झाला। आधुनिक प्रकारचे टाइल्स, कडप्पा ग्रेनाइट व सॅनिटरी योग्य दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण जगदंबा टाइल्स, डॉक्टर देशपांडे बाल रुग्णालयासमोर, मानोरा चौक, दिग्रस। प्रोप्रायटर पंकज राठोड, संचालक जगदंबा टाइल्स, दिग्रस। नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। महिला लोकप्रतिनिधींनी विकासाचे निर्णय स्वतः घ्यावे, शिल्पा देशमुख यांचे महिला मेळाव्यात प्रतिपादन। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना 50% आरक्षण आहे, परंतु महिलांचे अधिकार आणि विकासाचे निर्णय त्यांचे पती घेतात, असे न होता शिवसेनेकडून निवडून आल्यानंतर महिलांनी स्वतःचे अधिकार वापरून विकासात्मक निर्णय स्वतः घेण्याचे आवाहन शिवसेना महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख शिल्पा देशमुख मुंबई यांनी केले। त्या यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन येथील शिवसेना महिला पदाधिकारी मेळावा कार्यक्रमामध्ये बोलत होत्या। या कार्यक्रमास महिला आघाडी शिवसेना यवतमाळ जिल्हा प्रमुख निर्मला विनकरे उपस्थित होत्या। महिला मेळाव्याचे रूपांतर हळदी कुंकू या कार्यक्रमात झाले। यावेळी प्रजासत्ताक दिन व मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकूच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगण्यात आले। स्थानिक स्वराज्यामध्ये जे महिलांना 50% आरक्षण आहे, तसंच आरक्षण विधानसभा आणि लोकसभा यामध्ये मिळावं असं वाटते का शिवसेना? निश्चित वाटतं, पण तिकडे काही अडचणी येतातच, सगळीकडे मिळत नाही। आम्ही विनंतीसुद्धा उद्धव साहेबांकडे केलेली आहे आणि त्यांचा प्रयत्न राहीलच, जितक्या महिलांना रिप्रेझेंटेटिव्ह ड्युटी म्हणून पाठवता येईल तेवढी त्यांची राहीलच। तुम्ही आता आजचा जो कार्यक्रम घेतलात महिला आघाडीने हळदी कुंकवाचा, त्याचा उद्देश सांग। आजचा जो महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम महिला आघाडीने आमच्या घेतला, त्याचा मूळ उद्देश असाच आहे की सगळ्या महिलांनी एकत्र यावं आणि एकमेकांच्या ओळखी वाढवाव्या, एकमेकांची सुखात सामील व्हावं। जे काही गोष्टी असतील पक्षाच्या म्हणा, आपण जे काम करतोय ते सगळे एकत्र येऊन त्यांनी चर्चा करावी, यातून हा उद्देश आहे। त्याबरोबरच जे महिला सक्षमीकरण ह्या उद्देशाने आमच्या महिला आघाडी तशी खूप ॲक्टिव्ह आहे, तुम्हाला माहीतच आहे। आत्ताच इथे उदबत्ती कारखाना सुरू झालेला आहे, त्याद्वारे रोजगारही इथे सुरू झालेला आहे। आणि तसे शिवसेनेचं हे आहेच घोषवाक्यच आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्या अनुषंगाने आमच्या महिला आघाडी काम करतात। आणि ते सगळं इथे त्या एकमेकांना म्हणजे आपण होणार कामच्याच ज्या ताई आलेले आहेत, शिल्पाताई देशमुख आमच्या महिला संपर्क प्रमुख, त्यांच्यापर्यंत जे ह्याच्यामधून व्हॉट्सअपद्वारे वगैरे मीडियाद्वारे जे पोहोचत आहेत, आज प्रत्यक्षपणे त्यांनी दाखवून दिलेलं आहे की ते आमची युनिटी किती आहे, आम्ही किती काम करतो, त्या सगळ्याचा उद्देश त्यांनी इथे एकत्र येऊन महिला मेळावा तसंच हळदी कुंकवाच्या रूपाने दाखवून दिलेला आहे। त्याच्यात याआधी भाजप आणि शिवसेना दोघं मिळून सरकार स्थापन होतं, युती होती दोघांची, 5 वर्ष ते शासन चाललं आणि आता 2 सव्वा वर्ष झालेत 3 पक्षांचं सरकार आहे,
तर महिलांवरील जो अत्याचार वाढत आहेत या दोन वर्षाच्या काळात मध्ये वाढले की आधी पण तेवढेच होते किंवा त्याच्यामध्ये वाढ झाली? आता जर तुम्ही हे बघितलं तर क्राईम राईट आधी पण होताच, तो सगळा काही मीडियासमोर येत नव्हता किंवा सगळ्या लोकांसमोर येत नव्हता. आता ह्या कोविडच्या पिरियडमध्ये कमी लोक बाहेर पडतात आणि त्यामुळे हे जास्त लक्षात येण्यासारखा क्राईम रेट आपल्याला वाटतो. पण असं ओव्हरऑल बघायला गेलं तर महाराष्ट्रात क्राईम रेट, एकंदर महाराष्ट्रात क्राईम रेट कमी झालेला आहे असं मी कालच मला वाटतं मुंबईच्या एस पीनी ती वाचली. तुम्हाला बोलायचं काय? या कार्यक्रमास अंजली गिरी तालुका प्रमुख यवतमाळ, कल्पना दरवई शहर प्रमुख यवतमाळ, संजीवनी शेरे उपजिल्हा प्रमुख, दुर्गाताई दुधे तालुका प्रमुख दिग्रस, वर्षा निगुट शहर प्रमुख दिग्रस, माला लोखंडे शहर संघटिका दिग्रस, प्रवीणा आसवार तालुका संघटिका यांच्यासह दिग्रस येथील शिवसेना महिला आघाडीच्या सदस्य उपस्थित होत्या. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.